तर हॅलो मित्रांनो ट्रेडिंग विथ केसोबत तुम्हा तर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या ह्या स्ट्रॅटजीमध्ये मी तुम्हाला फक्त बँक निफ्टीचा एक ट्रेक सांगणार आहे जे की बँक निफ्टीमध्ये दे डेली तुम्हाला दोन वेळा चान्स मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला मोठ्यात मोठं टार्गेट पण भेटू शकतं आहे ओके आणि जर तुम्हाला चान्स नाही भेटला तर काय हरकत नाही आहे आता इथं एक्झाम्पल तुम्हाला मी सांगायचं म्हटलं तर काय चान्स नाही भेटला म्हणजे इथेही बघू शकता हे कुठलं मार्केट आहे तर याला आपण म्हणतो साईडवाईज मार्केट ओके तर या मार्केट मार्केटमध्ये कधी पण ऑप्शन बाहेर काय करत आहे काम करत नाही या ठिकाणी कुठलंही एंट्री एक्झिट करत नाही या ठिकाणी ओके कॉल किंवा पुट घेत नाही तर आपल्याला साइडवेज मार्केट असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला समजेल की या ठिकाणी आपल्याला ट्रेड घ्यायचं नाही अशा प्रकारचं तुम्हाला आज एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे ओके तर स्ट्रॅटजीमध्ये तुम्ही पूर्ण शेआउट पण नक्की बघा कारण की एंट्री आणि एक्झिट ते पण सांगणार आहे आणि टार्गेट आणि स्टॉपलॉस तर एकदम नाचा बराबर आहे म्हणजे म्हणजे नसल्यासारखंच आहे लॉस खूप कमी स्टॉपलॉस आहे याच्यामध्ये आणि टार्गेट तुम्हाला जास्तीत जास्त मोठं पण भेटू शकतं आहे ओके तर हा फक्त बँक निफ्टीसाठी आहे तुम्हाला दोन वेळा चान्स मिळेल एकदा चान्स मिळाला प्रॉफिट घेऊन बाजूलासारखा किंवा एकदा जर म्हणजे एस एल हिट झालं छोटंसं तर दुसऱ्यांदा ट्राय करा तुम्हाला तर तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे या ठिकाणी पाच मिनटाचं मी तर ता टाइम फ्रेम ठेवला आणि फक्त बँक निफ्टीसाठी हा स्ट्रॅटेजी यूज करा तुम्ही वापरा ओके तर तुम्हाला पाच मिनटाचा टाइम फ्रेमवरती काय करायचं आहे साडेबारा वाजताचं जे कॅन्डल असतं आहे आपलं आता इथं बघू शकताय आहे साडेबारा वाजता म्हणजे जवळपास हे झालं साडेबारा वाजता हे कॅन्डल ओके तर हा लाल कलरचं कॅन्डल आहे साडेबारा वाजता तर साडेबारा वाजेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे तिथून पाठीमागचं मार्केट म्हणजे आता हे बघा हे समजा आता हे साडेबाराचं कॅन्डल आहे हे लाल कलरचं तर याच्या पाठीमागं जे मार्केट आहे इकडचं आपल्याला हाय आणि लो मार्क करायचं आहे तर आजच्या ह्या दिवसाचं हाय इथपर्यंत असणार आहे आणि लो असणार आहे इथपर्यंत ओके okay, तर आता तुम्हाला काय करतो सिम्पली या ठिकाणी हाय आणि लो मार्क करून घ्यायचं आहे ओके तर हे हॉरिजेंटल लाईन घेतो या ठिकाणी तरी हाय या दिवसाचं इथपर्यंत आहे ओके तर हे झालं हाय मार्क आणि याला ब्लॅक कलर करतोय ओके तर याच्यानंतर याचं लो मार्क त्या दिवसाचा ओके म्हणजे साडेबाराच्या आतलं कॅन्डल आता इथं बघू शकता तुम्ही हे आहे साडेबारा वाजताचं कॅन्डल ओके लाल कलरचं तर त्याच्या अगोदर जिथं हाय आणि लो झालं त्याला मी मार्क करून घेतलेलं आहे तर तुम्हाला तर काय करायचं या ठिकाणी सिम्पली हे जे हाय आणि लो मार्क केलं आहे तर मार्केट कसं या ठिकाणी एवढंच हे टाईम स्पेंड केलेला आहे इथं साईडवेज गेलं आहे त्यामुळे तुम्हाला इथं मुवमेंट दिसत नाही आहे ओके तर तुम्हाला काय करायचं आहे या रेंजमध्ये आता हे मार्केट डेली असं तर नसणार ओके तर इथून कदाचित असं पण राहू शकतं अप किंवा इथून जर खाली आला तर इथं डाऊन साईडला पण ब्रेक केलं होऊ शकतं कसं पण होऊ शकतं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे असं ज्या वेळेस आपण साडेबारापर्यंतच्या टायमिंगनुसार आपण ज्या वेळेस हाय लो मार्क करतो पाठीमागच्या दिवसाचं मार्केटचं ओके तर त्या ठिकाणी ज्या साईडला पण मार्केट ब्रेक करेल त्या साईडला तुम्हाला एंट्री करायचं आहे आता इथं काय एंट कुठं ब्रेक झालेलं नाही आहे ना हायला ब्रेक झालं आहे ना लोला ब्रेक झालं आहे म्हणजे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन काहीच झालेलं नाही ओके तर समजून घ्या या ठिकाणी तुम्ही एंट्री करायचं नाही आहे मी असं म्हणत नाही की याच्यात एंट्री डेली कंपल्सरी तुम्हाला मिळालंच पाहिजे जर साईडवाईज मार्केट असेल तर साईडवाईज मार्केटमध्ये हा स्ट्रॅटेजी तुमचा पैसा वाचवेल ओके आणि तुमचा लॉस वाचवेल तर याच्या ठिकाणी तुमचं जर दुसरा कुठलं स्ट्रॅटेजी असेल तर आपल्या चॅनलवरती येऊन बरं बरेचसे स्ट्रॅटजी आहे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच विजिट कर, करा त्या ठिकाणी तुम्हाला बरेचसे स्ट्रॅटजी आणि ट्रेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग कसे करायचे त्या पद्धतीचे रिलेटेड त्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील एकदम सोप्या पद्धतीचे ओके जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच विजिट करा चॅनलला जे जुने आहेत त्यांच्यासाठी माहीतच आहे ऑलरेडी ओके तर हा स्ट्रॅटेजी फक्त हा टाईम आपल्याला सेटअप मिळाला तरच एंट्री करायचा जर सेटअप होत नसेल तर काय हरकत नाही सोडून द्या त्या ठिकाणी ओके तर आता याच्यामध्ये आता हे इथं तर आपल्याला ट्रेड मिळालं नाही आहे कारण आपलं इन्व्हेस्टमेंट पण नाही आहे प्लस पण नाही आहे आणि लॉस पण नाही आहे मग वाचलो आपण या साईडवाईज मार्केटपासून तर आता इथं बघा इथं काय झालं आहे इथं साडेबारा वाजेपर्यंत कॅन्डल कुठपर्यंत आहे तर हा बघू शकता हा साडेबारा वाजताचं कॅन्डल तर इथपर्यंत याच्या अगोदरच्या मार्केटला आपण काय करूया हाय आणि लो मार्क करूया हे झाला लो ओके okay, आणि हे झालं हाय तर इथं बघू शकता आता आणि याचा ट्रेड मिळत नाही असं समजू नका तुम्ही हे झालं हाय आणि लो याचा आपण काय केलं मार्क करून आहे व्यवस्थित लावतो हो याला ओके हाय आणि लो मार्क करून घेतलेला आहे तर आता इथं बघू शकता तुम्ही हे जे कॅन्डल आहे इथं साडेबारा वाजताचं कॅन्डल आहे त्याच्यानंतर कुठंही अपसाइडला किंवा डाऊन साइडला ब्रेक केलेलं नाही मार्केटनं ना। तर इथं ब्रेक केलं नाही आपण एखादं आता आपल्याला काय बघायचं आहे डायरेक्ट दोन वाजून हे जर असं नाही मिळालं तर दोन वाजून पंचवीस मिनटाचं जर आपलं आता इथं पाटीमा मार्केट मार्केटमध्ये दाखवतोय हे जर साडेबारा वाजताचं ओके पहिलं जर टार्गेट आहे बारा वाजून तीस मिनटाचं जे टायमिंग आहे त्याच्यामध्ये जर आपला, आपला हाय किंवा लो ब्रेक झालं नाही त्यानंतर नं तुम्हाला ट्राय करायचं आहे दोन वाजून पंचवीस मिनटाचं कॅन्डल ओके तर दोन वाजून पंचवीस मिनटाचं कॅन्डल नंतर ना नं कुठं ब्रेकआउट होत आहे का ओके आणि हे दोनच टाईम बघायचं आहे तिसरं टाइम तुम्हाला काय करायचं आहे तीन म्हणजे तिथं तुम्हाला एंट्री करायचं नाही आहे हे तुम्हाला तीन वाजाच्या आतच हे सेटअप तुम्हाला मिळायला पाहिजे एक तर साडेबाराचं किंवा दोन पंचवीसचा ब्रेकआउटचं तुम्हाला त्या ठिकाणी मिळायला पाहिजे ओके साडेबाराचं सा किंवा दोन पंचवीसपर्यंत जर ब्रेकआउट झाला गॅपअप किंवा सॉरी अप अप साईडला किंवा डाऊन साईडला ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट झालं त्या ठिकाणीच तुम्हाला एंट्री करायचं आहे जर तीन वाजून गेलं तर त्या ठिकाणी ह्या स्ट्रॅटेजीला ह्या सेटअपला तुम्हाला सोडून द्यायचं आहे विसरून जायचं आहे ओके तर हे स्ट्रॅटेजी काम केलं नाही समजून घ्यायचं आहे तर इथं कसं हे आहे टायमिंग इथं बघू शकता तुम्ही आता इथं तर इथं आहे टायमिंग साडेबारा वाजताचं या ठिकाणी इथं बघू शकता आणि त्यानंतर ना दोनचं टायमिंग आहे इथं दो दोन वाजून पंचवीस मिनटाचं हे जे टायमिंग आहे तर दोन्ही ठिकाणी आपल्याला काय झालं आहे ट्रेड मिळालेलं नाही आहे तर आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीला अवॉइड करून टाकायचं सोडून द्यायचं त्यानंतर आता इथं बघा इथं काय झालं आहे दोन वाजून आता इथं पंचवीस मिनिट ओके तर आता इथं काय झालं ट्रेड मिळालेला आहे पण कसं एकदम छोटंसं ट्रेड मिळाला आहे तर तुम्हाला झूम करून दाखवतो या ठिकाणी हे झालं दोन पंचवीसचं हे कॅन्डल ओके तर दोन पंचवीसचं कॅन्डल आता इथं काय झालं दोन पंचवीस इथं ब्रेक केलेलं आहे याला ओके ब्रेक केलं आहे पण किती पॉईंट दिलं आहे फक्त थोडंसंच पॉईंट दिलं आहे तुम्ही जर एकदम फास्ट रेड करत असाल एकदम तर इथं बघा तुम्ही ब्रेक केल्याबरोबर खाली जवळपास इथं पंचवीस पॉईंटचं टार्गेट दिलेलं आहे मार्केटनं आणि इथं पण बघू शकता तुम्ही इथं जसं टार्गेट दिलं पंचवीस पॉईंटचं तर या कॅन्डलमध्ये इथं पण ब्रेक झाल्यानंतरनं जसं हे साडेबाराचं कॅन्डल जिथं आहे तर त्यानंतरनं ब्रेक झालेलं आहे इथं तर ब्रेक झाल्यावर इथं पण तुम्ही जर एंट्री घेतलात ओके तर तुम्हाला हे काय दाखवतो कारण तुम्हाला इथं एक चान्स मिळाला आहे आणि त्यानंतर इथं पण चान्स मिळाला आहे दोन अजून पंचवीस मिनिटांना ओके एक साडेबारा वाजताचं टायमिंगचं काय झालं इथून डायरेक्ट हिथं ब्रेक केला इथं तुम्हाला चान्स आहे आणि त्यानंतरनं इथं जर चान्स नाही भेटला असलं तर इथं एक चान्स पण इथं दोन्हीकडे तुम्हाला चान्स भेटलेला आहे पण तुम्हाला एवढंच सांगतो की या ठिकाणी दोन्हीमध्ये तुम्ही इथं बघू शकता इथं पण किती आहे पंचवीस सव्वीस पॉइंटचा आहे आणि इथे एक पंचवीस पॉईंटचाच हा टार्गेट कारण की दोन्हीचा लो एकदम सेम आहे म्हणजे दोन्ही पंचवीस पंचवीस पॉईंटचा टार्गेट आहे ओके तुम्ही जर फास्ट तुम्हाला ट्रेड करायचं जमत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एंट्री घेऊ शकता जर नवीन असेल तर एवढा कमी याच्यामध्ये तुम्ही एंट्री करूच नका आणि तुम्हाला सांगतो आहे आता इथं ब्रे लो ब्रेक झालं तर तुम्ही काय करणार या ठिकाणी तुमचं ई साईडला एंट्री होणार कुठलं पुढ साईडला एंट्री करणार तुम्ही आणि लगेच त्याच्यावरतीच तुम्हाला लॉस तुम्हा लावायचं आहे फक्त आणि फक्त पंधरा पॉईंटचं स्टॉप लॉस लावायचं आहे तर दहा ते पंधरा पॉईंटचं जास्त लावायचं नाही दहा ते पंधरा पॉईंट कुठलं ह्या चार डोअरचं दहा ते पंधरा पॉईंटचं तुम्हाला स्टॉप लॉस घ्यायचं आहे खूप मोठा स्टॉपलॉस द्यायचं नाही आहे चार डोअरचं दहा पंधरा पॉईंट धरलं जरी वीस पॉईंट जरी धरलं ना ओके बँक निफ्टीमध्ये वीस पॉईंट जर धरलं ना तरी तुमचं प्रीमियममध्ये फक्त दहा रुपयाचा प्रीमियम म्हणजे फरक पडतो आहे आणि दहा रुपये प्रीमियम म्हणजे खूप कमी होतं त्यामध्ये स्टॉप लॉस इतका मोठा तुमचा लॉस होणार पण नाही आहे ओके तर याच्यामध्ये दहा पॉईंट लावलं तर तुम्हाला काय होईल पाच रुपयाचं प्रीमियमच म्हणजे फरक दिसेल ओके म्हणजे पाच रुपयाचं प्रीमियमनं तुमचं हे कमी होईल लॉस होईल पाच रुपयाच्या प्रीमियमनं ओके तर तुम्ही अशा प्रकारे इथं दोन वेळा तर इथं ट्रेड मिळाल तर दोन वेळा घेऊ शकता तुम्ही हे झालं साडेबारा असतंच आणि हे दोन पंचवीस ओके तुम्हाला आता एक्झाम्पल दाखवतो अजून पुढे जर मोठे कसं टार्गेट तुम्हाला भेटू शकतात आता तो तो तर आता इथं दोन साईडला आता इथं तर बघा आता हे इथं मार्केटमध्ये काय झालं आता इथं बघा साडेबारा कुठलं कॅन्डल आहे हा साडेबाराचं कॅन्डल आणि त्या दिवसाचं हाय लो मार्क केलं मी हे बघा या ठिकाणी इथं हायला लोला लो मार्क केलं आणि त्याच्यानंतर ना हायला तरी ऑलरेडी इथं मार्क आहेच इथं सेट केलं आहे आता याच्यानंतर बघा या ठिकाणी इथं पण काय झालं आता तर आता इथं बघू शकता इथं साडेबाराचं आपलं कॅन्डल कुठं आहे हे आहे साडेबारा हाचं कॅन्डल ओके okay, तर हिरवा कलर साडेबाराचं सा कॅन्डल त्याच्या अगोदरच्या मार्केटला आपण काय केलं लोला आणि हायला मार्क करून घेतलेलं आहे मग त्यानंतरनं डायरेक्ट ब्रेक कुठे केलेला आहे तर हा चौदा अजून वीस मिनिट म्हणजे जे दोन अजून पंचवीस मिनटाचं कॅन्डल असतं ओके तर तिथंच आपल्याला मार्केटनं काय केलेलं आहे ब्रेक केलेला आहे ओके okay, ब्रेक केलेला आहे आणि मार्केट गेलेलं खालीपर्यंत गेलेलं आहे तर त्याच्या अगोदरचा बघा इथं आपण जे मार्क केलं आहे त्याच्या अगोदर इथं ब्रेक केलेला आहे आणि याचं जे टार्गेट आहे तुम्हाला सांगतो मी आता इथं तर एक एक मिनिट तर इथून जरी आपलं एंट्री झाली ओके खाली मार्केट कुठपर्यंत गेलेलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही जवळपास सत्तेचा पन्नास पॉईंटच्या आसपास इथं मार्केटनं मुवमेंट केलेलं आहे आणि वरचं आपण जे स्टॉपलेस लावणार आहे ते फक्त दहा ते वीस पॉईंट लावणार आहे आपण पंधरा पॉईंट जरी धरून चाललं ओके okay, चार टॉर्चचे पंधरा पॉईंट धरून चाललं तरी काय हरकत नाही आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही रिवॉर्ड रेशो किती आहे वन इन्स्टू थ्रीचा रिवॉर्ड रेशो आहे या ठिकाणी आणि इथं बघू शकता तुम्ही आपलं जे एंट्री कॅन्डल आहे कारण हे साडेबारा वाजता इथं जर टायमिंग ता नाही मिळालं त्यानंतरनं इथपर्यंत आलं आणि दोन अजून वीस मिनिटानं काय केलं तर ब्रेक केलेला आहे आणि आपण इथं पोटमध्ये एंट्री घेतलेला आहे आणि त्यानंतरनं वरती स्टॉपलास फक्त आणि फक्त पंधरा पॉईंटचा आणि ही कॅन्डल जे हिरवा कॅन्डल याची क्लोजिंग इथंच झालेलं आहे म्हणजे इथपर्यंत चाललं आहे त्यानंतर आपलं स्टॉपलास हिट झालेलं नाही आहे पण तुम्ही जर नीट लक्ष दिलात तर एक एकाच कॅन्डलमध्ये आपल्याला पन्नास पॉईंटचं टार्गेट मिळालेलं आहे आणि त्यानंतरनं आपण ह्याच्यातनं एक्झिट केलं तरी एकदम बेस्टमध्ये प्रॉफिटमध्ये राहू ओके तरी अशा प्रकारचं हे स्ट्रॅटेजी आहे तर आता तुम्हाला अजून पुढं दाखवतोय मोठं टार्गेट पण याच्यामध्ये कसे भेटतात ओके? ओके तर आता हे झालं हे साडेबारा वाजताचं इथं ओके तर साडेबारा वाजताचं ह्याचं काय करूया या दिवसाचं हाय लेवलला मार्क करूया आणि याच्या लोला मार्क करूया या ठिकाणी ओके आणि या दिवसामध्ये पूर्ण कम्प्लीट दिवसामध्ये बघू शकताय कुठंच तुम्हाला तुम्हाल टार्गेट मिळालं नाही आहे असं म्हणत नाही की इथं तुम्हाला टार्गेटच भेटलं नाही आहे इथून इथपर्यंत खाली पडलेलं आहे पण ही स्ट्रॅटजी वेगळा आहे आणि तुम्ही जे इथून एवढं चान्स घेणार आहे पोटमध्ये एंट्री तर तो स्ट्रॅटजी वेगळा असणार आहे तर अशा बऱ्याचशा प्रकारच्या स्ट्रॅटजी तुम्हाला आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे म्हणून तुम्हाला म्हणतो नक्कीच एकदा व्हिजिट करा जर नवीन असाल तर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एवढी मेहनत मी तुमच्यासाठी घेतोय तर एक लाईक तर नक्कीच करा ज्याच्यामुळे माझं मोटिवेशन बनून राहील आणि तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज मी आणत राहीन ओके तर इथं पण आपल्याला चान्स भेटलेला नाही आता आता तर आपल्याला इथं काय करायचं अजून थोडंसं इथं या मार्केटमध्ये यायचं इथं तर हे मार्केट आहे इथं गुरुवारी आठ जून ओके दोन हजार तेवीसचा बारा अजून पंधरा मिनिट आणि बारा अजून तीस मिनटाचं हे लाल कलरचं कॅन्डल इथं जे बघू शकता आहे आणि याच्या आपण लोला मार्क करूया इथपर्यंत मार्केट जे आलं त्याच्या लोला मार्क करूया आणि त्या दिवसाच्या हाय लेवलला पण मार्क करूया या ठिकाणी हाय लेवलला मार्क केलेलं आहे तर मार्केट काय केलेलं आहे इथून ओपन झालेलं आहे त्यानंतर मार्केट अपसाईडला मुवमेंट घेऊन इथे एक रेजिस्टन्स स्ट्रॉंग रजिस्टन्स घेतला आहे तिथून मार्केट डाऊन फॉल केलेलं आहे ओके डाऊन साईडला फॉल केलेला आहे आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही आता इथं जवळपास इथं मार्केटनं काय केलेलं आहे आपलं जे साडेबाराचं जे कॅन्डल आहे त्याच्या हायवेला मार्क केल्यानंतरनं मार्केट ब्रेक कुठे केलेला आहे तुम्ही तिथं बघू शकता इथं तर इथं क्लोज दिले इथं बघू शकता इथं ब्रेक केलं आहे ओके तर आता इथं थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला समजेल तर आता इथं मार्केटने इथं ब्रेक केलेलं आहे चौदा अजून दहा मिनटानं ओके म्हणजे इथं ब्रेक केल्याबरोबर तुम्ही काय करणार नक्कीच या ठिकाणी तुम्ही पुटमध्ये एंट्री घेणार आणि पुटमध्ये एंट्री घेतल्याबरोबर तुम्हाला एक सांगतो इथून टार्गेट कुठपर्यंत खालीपर्यंत इथं बघू शकतं जवळपास पस्तीस पॉईंटचं टार्गेट आहे तुम्ही जर मिनिमम टार्गेट तुम्हाला एक टार्गेटचं पंक्त सांगतो आता मी दहा ते वीस पॉईंटचं तुम्ही काय करू शकता एक एस एल लावू शकताय ओके okay, आणि तुम्ही टार्गेट जर म्हणलं या ठिकाणी टार्गेट तुम्ही कमीत कमी एक तीस पॉईंट ते चाळीस पॉईंटचं टार्गेट जरी तुम्ही धरून चाललं तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगलंच प्रॉफिट होईल तीस पॉईंटनं जरी तुम्ही टार्गेट धरला इथं तर तुम्ही ॲट द महिने बाईंग केला तर पंधरा रुपये प्रीमियम तुमचा वाढेल त्यामध्ये आणि चांगलाच प्रॉफिट तुम्हाला बघायला मिळेल ओके आणि स्टॉपलॉस दहा ते वीस पॉईंट तर या ठिकाणी इथं पस्तीस पॉईंटचं टार्गेट इथंच भेटलेलं आहे आपल्याला ओके okay, तर इथं बघू शकता इथं दोन कॅन्डलमध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे दिस आहे या कॅन्डलमध्ये तुम्हाला एकाच कॅन्डलमध्ये पस्तीस मिनिटचं टार्गेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा बघू शकता हे जे कॅन्डल आहे मोठं टार्गेट तुम्हाला इथं बघायला भेटलेलं आहे तर हे कॅन्डल आहे चौदा वाजून पंचाळीस मिनिट तर इथं बघू शकता इथं दोन वाजून पंचवीस मिनिटाचं हे कॅन्डल त्याच्यानंतर पुन्हा एकदा ब्रेक डाऊन झालेला आहे आणि तिथून तुम्ही बघू शकताय मार्केट डाऊन साईडला एकदम मोठं जबरदस्त प्रॉफिट तुम्हाला जा दिलेलं आहे तर इथं मी शॉर्ट पोझिशन या ठिकाणी पुन्हा एकदा ओपन करतो आणि तुम्हाला दाखवतो मार्केट कुठपर्यंत गेलेलं आहे ओके okay, दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंटचं टार्गेट आणि वरती आपलं जर स्टॉपलस म्हणलं तर फक्त एक वीस पॉईंटचं जरी लॉस झालं तरी पण काही हरकत नाही आहे दहा पॉईंटचा प्रीमियमनं आपला फरक पडतो आहे ओके okay, तर इथं रिवॉर्ड रेशो बघू शकता वन इन्स्ट टू तेरा ओके okay, म्हणजे तेरा पटीनेनं इथं तुमचं काय झालेलं आहे म्हणजे प्रीमियम वाढलेलं आहे तुमचं प्राईज वाढलेलं आहे तेरा पटीनेनं ओके okay, तर इतका मोठा टार्गेट पण तुम्हाला बघायला मिळेल आणि स्टॉपलस तर एकदम छोटासा आहे तुम्ही बघू शकता हे झालं पुट साईडचं ओके तर अजून एक तुम्हाला जबरदस्त दाखवतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता इथं कंटिन्यू ओके तर हे पुढ साईडचं झालं तर आपण आता कॉल साईडचं पण बघूया या ठिकाणी तर आता तुम्ही पण स्वतःहून बॅक टेस्टिंग करू शकता मी जिथं तुम्हाला एक मोठं टार्गेट दाखवायचा प्रयत्न करतो आता तुम्ही इथं बघू शकता हे झालं हाय मार्क केलं याचं या दिवसाचं हाय मार्क केलं आणि या दिवसाचं इथं आपण काय केलं या लोला मार्क केलं आपण ओके तर याच्यामध्ये आता बघू शकता इथं हे झालं पंधरा अजून दहा मिनटाचं कॅन्डल तर आपल्याला काय करायचं आहे तीन नंतर ना एंट्री करायचं नाही आहे जसं की तुम्हाला म्हणलं मी तीन नंतर एंट्री करायचं नाही आहे या स्ट्रॅटेजीमध्ये एक्झिट करून टाकायचं ह्याच्यातनं ओके तर ह्याचं काय केलं हायला मार्क केलं आणि याचं इथून काय केलं लोला मार्क केलं या दिवसाच्या मार्केटला आणि इथं बघू शकता हे कॅन्डल कधी ब्रेक केलं पंधरा अजून पाच मिनिट म्हणजे तीन अजून पाच मिनिट सोडून द्यायचं स्ट्रॅटेजीला ओके तर आता इथं बघा इथं काय केलं हायला मार्क केलं आणि इथं लोला मार्क केलं आपण आणि इथं या साईडमध्ये इथं आपल्याला कुठं एंट्री भेटलेलंच नाही आहे या स्ट्रॅटेजीनुसार म्हणतो मी ओके दुसऱ्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला एंट्री भेटेल नाही असं नाही आहे तुम्ही म्हणाल की स्ट्रॅटजी एवढा मोठा अप डाऊन झाले आहे तर कसं काय स्ट्रॅटेजी भेटणार नाही तर या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून तुम्हाला एंट्री भेटणार नाही आहे तर आता इथून बघू शकता हे पण एक पुढचं जबरदस्त टार्गेट आहे या ठिकाणी चौदा अजून पंचवीस मिनटाचं जे कॅन्डल आहे ओके चौदा अजून पंचवीस मिनिटात जे कॅन्डल आहे त्याच्यानंतर मार्केटनं खालच्या साईडला चांगलाच मस्त मुवमेंट दिलेला आहे इथं बघू शकता इथे एक म्हणजे पुट साईडचं मी काय करतोय शॉर्ट पोझिशन ओपन करतोय आणि वरती आपण स्टॉपलॉस लावला आहे फक्त वीस पॉईंटचा ओके आणि खाली टार्गेट बघू शकता तुम्ही टार्गेट एकदम जबरदस्त दोनशे साठ पॉईंटचा मग अशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंटचा टार्गेट आणि या दोनशे साठ पॉईंटचा जवळपास वन टू थर्टीन म्हणजे हे पण तेरा पटीनं तुमचं इथं म्हणजे प्रीमियम वाढणार आहे ओके तर हे पण असं प्रकारचं जबरदस्त आणि इथं बघू शकता याच्या हायला मार्क केला आपण आणि इथं लोला मार्क करून घेतलेला आहे आपण एक मिनिट साडेबारा वाजताचे कॅन्डल आपण बघूया इथपर्यंत तर हे साडेबारा वाजताचं कॅन्डल त्याच्या हाय आणि लोला आपण मार्क करून घेतलेलं आहे ओके आणि इथं बघू शकता एंट्री आपल्याला इथं पण कुठं भेटलेलं नाही आहे या ठिकाणी ओके तर आता इथं बघू शकता इथं हायला मार्क केला आपण आणि हे लोला मार्क केलं ओके okay, त्यानंतरनं अफसाईडला बघू शकता हे किती चौदा अजून चाळीस मिनटं म्हणजे चौदा अजून पंचवीस मिनिटाच्या नंतरनं आपल्याला एक एंट्री मिळालेला आहे त्यानंतरनं बघू शकता मार्केट अफसाईडला चांगलंच मुवमेंट केलं आहे जरी आपण इथून एंट्री घेतलं तर इथपर्यंत बघू शकता तुम्ही जवळपास ऐंशी पॉईंटचा मुवमेंट या ठिकाणी मार्केटनं दिलं आहे आणि आप आपल्या स्टॉपलस इथंच राहणार आहे ओके तर तुम्ही म्हणणार इथं लांबणं थोडंसं दिसत नाही म्हणून या ठिकाणी तुम्हाला झूम करतो थोडंसं क्लिअर होईल तुम्हाला पण तर या ठिकाणी तुम्ही म्हणणार सर आपण इथून जर एंट्री केला तर इथून हे मार्केटमध्ये एवढंच तुम्ही जर मोमेंट जर कॅप्चर केला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकाच कॅन्डलला तुम्हाला जवळपास इथं हे बघा इथं एक मिनिट तर ह्याला सर कळवतोय ओके okay, आता बघा येतं या ठिकाणी तर याच पहिलाच ग्रीन आहे तर तुम्ही बघू शकता टार्गेट जवळपास तीस बत्तीस पॉईंटचं तेत्तीस पॉईंटचं ते टार्गेट दिलं आहे एकाच कॅन्डलनं तुम्हाला काय केलं तर मार्केटनं मुवमेंट दिलं आहे तीस पॉईंटचं ओके okay, तर या ठिकाणी तुम्हाला एंट्री मिळालं चांगला जबरदस्त प्रॉफिट तीस पॉईंटचा पहिलं तर त्यानंतरनं पुन्हा एक टार्गेट इथपर्यंत गेलेलं आहे पण इथं काय झालं आहे मार्केट इथपर्यंत येऊन इथून आप साईडला मुवमेंट आहे ज्या वेळेस याला ब्रेक करून वरच्या साईडला जाईल तिथून मार्केट वरच्या साईडला टार्गेट दिलेलं आहे ओके तर आता इथे एक बघू शकता तुम्ही आता इथं इथे एक मोठा मोठा टार्गेट या ठिकाणी कारण मी हे जे तुम्ही जिथं ऑलरेडी जे सेटअप बघता इथं कारण मी बॅक टेस्टिंग पण करायला होतो त्यामध्ये हे जे सापडलं तिथं मी काय केलं हे लॉंग पोझिशन ओपन करून बघितलेलं होतं ओके तर या दिवसाचं इथं काय करूया आपण लोला मार्क करूया आता नीट बघा आणि इथं आपण याच्या आता साडेबारा वाजताचं कॅन्डल कुठं आहे तुम्ही इथं बघू शकता नीट साडेबारा वाजता कॅन्डल हे लाल कलरचं कॅन्डल तर इथपर्यंत काय करूया आपण लोला याच्या आणि हायला मार्क करून घेऊया हे झालं साडेबारा वाजताचं कॅन्डल ओके तर याच्यानंतर आपण हायला लोला मार्क करून घेतलं आहे मार्केटनं काय केलं आहे इथून ओप मार्केट इथून ओपन असं खालच्या साईडला आफ साईडला मुवमेंट केलं त्यानंतर ब्रेक कुठं केलेलं आहे तर ब्रेक करण्याचं जे टायमिंग आहे ते कॅन्डल आहे बारा अजून पंचेचाळीस मिनटाला मग कॅन्डलनं ब्रेक केलेलं आहे ओके जाऊन पंचाळीसला ब्रेक केलं आहे आणि इथं स्टॉपलस वीस पॉईंटचा आणि टार्गेट बघू शकता दोनशे शेचाळीस पॉईंटचा टार्गेट मी काय म्हणतो मित्रांनो स्टॉपलस तर तुम्हाला कंपल्सरी ठेवायचं आहे तुम्हाला टार्गेट फॉलो करायचं स्टॉपलसचं म्हणजे पॉईंट्स फॉलो करायचं दहा ते वीस पॉईंटचं ह्याच्या पलीकडे जाऊस नका तुम्ही देऊच नका ह्याच्या पलीकडं ओके आणि याचं प्रीमियम अर्धा घेऊ शकता दहा पॉईंटला म्हटलं तर पाच रुपयांना प्रीमियम आणि वीस पॉईंटला म्हटलं तर एक सॉरी इथं दहा रुपयानं तुमचं प्रीमियम इथं अपडाऊन होईल ओके okay, तर या ठिकाणी पण तुम्हाला हे जे मोठे टार्गेट आहे हे अडीचशे पॉईंट तीनशे पॉईंट मी म्हणत नाही की तुम्हाला पूर्ण क्लिअरली मिळालच म्हणून कारण तेवढा पेशन्स कोणाकडे नसतो तुम्ही काय करू शकता है? तीस पॉईंट चाळीस पॉईंटला तुम्ही मार्केटमध्ये या ठिकाणी एक्झिट करू शकताय किंवा त्यानंतर तुम्ही काय करू शकता है? तीस चाळीस पॉईंट जर तुमचं टार्गेट अचीव्ह झाला तर त्यानंतर तुम्ही सिम्पली एस एल प्लेस करत तुम्ही कंपल्सरी पुढचं टार्गेट घेऊ शकता आता एक सोपं उदाहरण देतो आहे स्टॉपलस म्हणजे तुम्हाला कसं प्लेस करायचं ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ दिलता तुम्ही तर नक्कीच बघा व्हिडिओच्या लॉस प्लेस करण्याचं परफेक्ट या व्हिडिओच्या शेवटीला थांबलेल दिसेल त्या था, ठिकाणी तुम्ही क्लिक करून बघू शकताय तर तुम्हाला काय करायचं सिम्पली इथून जर तुम्ही एंट्री केलात ओके लॉस तुमचं हे असणार आहे मार्केट काय केलं आप साईडला येऊन रिट्रेसमेंट तर येणार थोडंफा इथं आलं मग यानंतर आप साईडला गेलं या लेव्हलला जर मार्केटनं ब्रेक केलं मग वरच्या साईडला ह्याच्यावरती गेलं तर हे जे तुमचं लॉस असणार आहे त्याला उचलून काय करायचं तुम्हाला इथं आणून लावायचं आहे म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट तर निदान तुम्ही एक्झिट करचाल आणि तुमचं लॉस होण्यापासून तुम्ही वाचाल आता मार्केट काय केलं इथून अजून थोडं ओव्हर गेलं त्यानंतर ना हिथलं स्टॉपला उचलायचं या ठिकाणी आणून प्लेस करायचं आहे करा या ठिकाणी आणून प्लेस करायचं आहे आणि हिथून काय करायचं या ठिकाणी प्लेस म्हणजे असं तुम्ही काय करू शकता असेल कंटिन्यू तुम्ही फॉलो करत करत तुम्ही पुढचे टार्गेट घेऊ शकताय ओके तर नक्कीच मित्रांनो अपेक्षा करतो हा स्ट्रॅटेजी तुम्हाला जबरदस्त वाटलेलं असेल समजलं नसेल तर व्हिडिओला नीट कंपल्सरी लक्षपूर्वक देऊन बघा तुम्ही ओके दोन वेळा चान्स भेटत आहे एक साडेबाराच्या ब्रेकआउट नंतरनं किंवा एक दोन पंचवीसच्या ब्रेकआउट नंतरनं पण ओके पण तुम्हाला तीनच्या आतच ह्या स्ट्रॅटेजीला फॉलो करायचं तीन अजून गेलं कुठं ब्रेकआउट झालं तर त्या ठिकाणी फॉलो करायचं नाही आहे कारण तीन नंतर ना मार्केट कुठल्या साईडला मुवमेंट करेल काय करेल साईड काय सांगता येत नाही कारण बँकचा सॉरी मार्केटचा संपण्याचा क्लोजिंगचा वेळ झालेला असतो त्यामुळे आपल्याला मार्केटचं मूवमेंट कळणार नाही त्या ठिकाणी तुम्ही तीनच्या आतच तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीला फॉलो करा ओके तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन व्हिडिओ बघायचे असेल येणारे सगळे तर ओके okay, तर चला भेटूया अशाच एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन स्ट्रॅटजी आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय थँक्यू सो मच फॉर दिस वॉचिंग व्हिडिओ